नमस्कार, मी सचिन डेरे, आपण पाहत आहात आपला आवाज. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती परिवाराच्या वतीनं शहर शिवसेना कार्यालय येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण करताना परिवाराचे अध्यक्ष महेश पुरोहित यांनी साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. यानंतर येथील गोशाळेत जनावरांना चारा वाटप व रामेश्वर येथील महादेव मंदिरात महाआरती करण्यात आली. या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख नवनाथ दौड, भूषण शर्मा, सुरेश तळेकर, राजू शेळके, आनंद हातोळे, परमेश्वर हातोळे, सुधाकर शेळके, विठ्ठल पवार, संजय शर्मा यांच्यासह स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती परिवाराचे सदस्य व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे भोकरदन जालना प्रतिनिधी कमलकिशोर जोगदंडे यांनी. पाहूयात. आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा 94 जयंती दिवस आहे. या निमित्ताने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती परिवाराच्या वतीनं गोशाळेवर चारा वाटप, तसेच रामेश्वर मंदिर येथे महाआरती व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलेले आहे. शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे एक असं नेतृत्व होऊन गेलं की जम्मू काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत हिंदूवरती कुठलाही अत्याचार झाला तर त्याविरोधात आवाज उठवणारा, नफा व नुकसान याचं कोणत्याही प्रकारचं मूल्यमापन न करता फक्त हिंदूंसाठी आवाज उठवणारा एकमेव असे नेतृत्व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज 94 जयंती आहे. त्यांचा जन्म 1925 मध्ये पुणे येथील एका छोट्याशा कुटुंब ठाकरे कुटुंबामध्ये झाला, परंतु त्यांनी जडणघडणातून महाराष्ट्रातील मराठी माणसाला कनाटाट करण्यासाठी शिवसेनेची स्थापना 1966 केली आणि आज तो भगवा झंझावात पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व देशभरामध्ये अभिप्रेत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचा भगवा फडक विधानसभेवर फडकवण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक दिवस रात्र अहोरात्र प्रयत्न करून या येणाऱ्या 19 निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा हा विधानसभेवर फडकवू.